काल मंत्रालयामधून कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा एक बाईट आला आणि त्यात बुलडाणा जिल्ह्यातले काही आमदार मंडळी बसलेली दिसली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुलडाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत विमा मिळणार आहे. हे सगळं ऐकल्यावर म्हणजे हसूही आलं आणि क्यू पण आली, कारण अशा तारखा गेल्या 6 महिन्यापासून ही मंडळी देत आहेत शेतकऱ्यांना. 15 दिवसाला तारीख, आता मिळणार, मग मिळणार, परंतु काहीच होत नाही आहे. काय झालंय, मला आनंद एका गोष्टीचा आहे की बुलडाणा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एकी दाखवली आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरला, तुरुंगात गेला, लाट्याकाट्या खाल्ल्या, त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक आमदार मंडळींना पीक विम्याचा पुळका आता आलेला आहे. इतके वर्ष जी मंडळी कधी पीक विम्यावर बोलली नाही, ती अनेक मंडळी आता पीक विम्यावर बोलायला लागलेली आहे. असं दाखवतात की जसं काही आता पीक विमा आम्ही आमच्या घरातूनच देणार आहे, अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे. आता मला सांगा, काल त्यांची बातमी अशी आली, धनंजय मुंडेंना बाईट करायला लावला जोर जबरदस्तीनं, त्यात काही लोकांची नावं घ्यायला लावले, काही नेत्यांची नावं त्यांना माहीत नव्हती, ते खालून प्रॉम्पटिंग केलं की यांचं नाव घ्या, की त्याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे, असं कदाचित त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता आम्ही मेकरला मोर्चा काढला, त्या दिवशी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. मलकापूरला मोर्चा काढला, माझे सहकारी विनायक सरनाईक नितीन राजपूत चिखलीला उपोषण करतात 4 दिवसापासून त्या प्रश्नावर. आता आंदोलन हे पेटणार आहे. तिकडे आमचे बालाजी सोसे गजानन साहेब आहे, आमचे नितीन कायंदे, तिकडे त्या चिंकटराजा परिसरामध्ये आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली. तर आता लोक रस्त्यावर उतरू शकतात, संयम तुटलाय, म्हणून अशा बैठकावर बैठका घेऊन तारीख पे तारीख सुरू आहे. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे भांडाफोड करायचा झाला तर 21 जून 2024 डॉक्टर संजय कुटे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आता जूनला पीक विमा जमा करणार. जून निघून गेला, त्याच्या आधी एकदा आम्ही मंत्रालयात ताबा घ्यायला गेलो तेव्हा सांगितलं आम्ही फेब्रुवारीपर्यंत करतो, मग सांगितलं आम्ही मार्चपर्यंत करतो, काही नाही. आता यांनी सांगितलं आम्ही जूनपर्यंत करतो, पुढे काही झालं नाही. मग यांनी नंतर मध्यंतरी सांगितलं, प्रतापराव जाधव साहेबांनी सांगितलं की 24 जुलैला आम्ही पीक विमा जमा करणार, ही त्याची बातमी आहे. काही झालं नाही, फक्त बातम्या देणं सुरू आहे, हा एक विषय झाला. त्यानंतर त्यांनी सांगितलं 15 ऑगस्टपर्यंत विमा आम्ही जमा करणार, संजय कुटेंनी सांगितलं, आमदार माजी मंत्री. काहीच नाही पुढं, फक्त बातम्या पेपरला, हे गेलं. त्यानंतर त्यांनी काल सांगितलं, आजची बातमी अशी आहे 31 ऑगस्टपर्यंत करणार, पण हे काही होईल का नाही शंका आहे, कारण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही. दुसरा एक शोध मेकरच्या आमदार रायमुलकरांनी लावला, त्यांनी म्हटलं की 25,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रायमुलकरांच्या प्रयत्नामुळे पीक विमा जमा झाला. तर रायमुलकरांनी कधी प्रयत्न केले माहीत नाही, पण अख्ख्या जिल्ह्यातच 31,000 लोकांना विमा मिळाला आहे, त्यातलं 25,000 मेकरमध्येच कसं काय मिळालं असेल. म्हणजे काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग ही मंडळी करतायत. माझं यांना सांगणं आहे की सत्ता तुमची आहे, तुम्ही सत्तेत आहात, तर तुम्हाला इतक्या बैठका घ्यायचा वेळच नाही आली पाहिजे. राज्य शासनानं, केंद्र सरकारनं जर AIC कंपनीकडे आमचे पूर्ण पैसे जिल्ह्याचे भरलेले आहेत, ते आमचे कराचेच पैसे आहेत, तर या कंपनीनं जर इतके दिवस पैसे दिले नाही, मार्चच्या आधी सगळे पैसे द्यायला पाहिजे होते, ऑगस्ट उजाडला, का पैसे दिले नाही म्हणून त्या कंपनीवर सरकारनं कारवाई का केली नाही, ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही, त्या कंपनीचं ऑडिट का केलं नाही आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल का केले नाही. फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकरी आपल्या विरोधात जातील म्हणून अशा पद्धतीनं केविलवाणा प्रयत्न काही मंडळी करतायत. पण मी शेतकऱ्यांना सांगेन, यांच्या या पेपरमधल्या तारखांवर अजिबात विश्वास ठेवू नका. असे पेपरमध्ये बातम्या हे खूप देतात हे आमदार मंडळी, सत्ताधारी मंडळी. माझं यांना एकच सांगणं आहे, या नेत्यांना, प्रतापराव जाधवांना असं वाटतं की रविकांत तुपकरच्या पाठीमागे शेतकरी उभा राहिला. आता आपणही त्या विषयाला आपण हात घालू, पण जर तुम्ही केंद्रात मंत्री आहात तर तुम्ही केंद्र सरकारमध्ये बसून ती कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही, कारण ही योजना केंद्राची आहे पीक विम्याची. माझं त्यांना एकच सांगणं आहे की निव्वळ लोकांची दिशाभूल करू नका, लोकांना फसवाफसवी करू नका. मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की यांच्या या तारखांच्या भरोशावर बसायचं नाही, तुम्हाला आंदोलनाचं हत्यार हाती घ्यावी लागेल, तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि या सगळ्या कंपनीवाल्यांना आणि सत्ताधाऱ्यांना पळताभोई थोडी करावी लागेल, तेव्हाच आपल्याला पीक विमा मिळू शकतो. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. उगीच बैठका घेऊन सोशल मीडियावर टाकून वर्तमानपत्रात बातम्या देऊन काही होणार नाही, शेतकरी आता हुशार झालेला आहे. इतके दिवस पीक विमा का लांबला याचं उत्तर या नेते मंडळीनं, सरकारनं, कृषी मंत्र्यानं दिलं पाहिजे, अन्यथा ती त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.